मुलांनो, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे आपल्या आवडत्या शिवाजी महाराजांच्या एका सैनिकाची। गोष्टीचं नाव आहे नियमप्रिय सावळ्या तांडे। शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये गडावरच्या लोकांच्यासाठी म्हणून काही कडक नियम केले होते। हे सगळे नियम ही गडाची व्यवस्था उत्तम राखण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी केले होते। त्यापैकी एक नियम असा होता की कोणालाही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर गडावर प्रवेश द्यायचा नाही। शिवाजी महाराजांनी हा नियम प्रत्येक किल्लेदाराला अगदी चोख पाळायला सांगितला होता। अशाच एका गडावर सावळ्या तांडेल नावाचा एक 17-18 वर्षाचा शूर शिपाई काम करत होता। त्या किल्लेदाराने एक दिवस सावळ्या तांडेलाला आज्ञा दिली की सावळ्या, आज सूर्यास्तानंतर या गडाच्या प्रवेशद्वारावर तुझा पहारा असणार आहे। आपल्या महाराजांनी सांगितलंय त्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आत सोडायचं नाही, ही जबाबदारी तुझी। सावळ्या तांडेल अगदी खुशीने म्हणाला, होय महाराज, मी कोणाला आत येऊन देणार नाही। असं म्हणून तो प्रवेशद्वारापाशी येऊन पहारा देऊ लागला। सूर्यास्त नुकताच झाला होता आणि आता आजूबाजूला सगळं अंधारू लागलं होतं। एवढ्यात दूरवरून टापांचा आवाज आला आणि थोड्याच वेळामध्ये एक सरदार घोड्यावर येऊन प्रवेशद्वारापाशी येऊन उभा राहिला। सावळ्या तांडेलांनी नियमाप्रमाणे त्या सरदाराला अडवलं आणि तो म्हणाला, महाराज, तुम्ही आज जाऊ शकत नाही। शिवाजी महाराजांचा नियम आहे, सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आत सोडायचं नाही। त्याच्यावर ते सरदार म्हणाला, मी सरदार आहे, मला तर आत सोडायला काहीच हरकत नाहीये ना। त्याच्यावर सावळ्या म्हणाला, नाही महाराज, सूर्यास्त झाल्यानंतर कोणाला म्हणजे कोणालाही आत सोडायचा नाही, असाच नियम आहे। बराच वेळ त्या सरदारांनी त्या सावळ्या तांडेला बरोबर हुज्जत घातली, पण सावळ्या काही मानेच ना। शेवटी तो सरदार त्या सावळ्यावर ओरडला आणि म्हणाला, अरे पोरा, काय नाव तुझं? अरे सरदाराला अडवतोस? तुला कळतंय का तू काय करतोस ते? शिवाजी महाराजांच्या कडे जर तक्रार केली तर ते तुला कामावरनं काढून टाकतील किंवा शिक्षा पण करतील। बर आता तू जर मला आत सोडलंस तर शिवाजी महाराजांना कशाला कळतंय कि मी सूर्यास्तानंतर आलोय ते? तू पण बोलू नकोस आणि मी पण बोलणार नाही। सावळ्याला त्यांचं म्हणणं काही पटलं नाही। तो म्हणाला, नाही महाराज, तुम्ही काय भी करा, मी तुम्हाला आत सोडणार नाही म्हणजे नाही। त्यावर तो सरदार पुन्हा रागवला आणि तो म्हणाला, अरे पोरा, शिवाजी महाराजांचं सोडून दे, मी तुझी इथेच आत्ता खांडोळी खांडोळी करून टाकीन, तुला ठार मारून टाकीन, तुला माहितीये का माझी ताकद? त्यावर सावळ्या म्हणाला, महाराज, तुम्हाला माझ्या संगत लढायचं असेल मी पण लढायला तयार आहे, मी लढाई करीन, पाहिजे तर मला मारून टाका, पण मी तुम्हाला स्वतःहून काय आत सोडणार नाही म्हणजे नाही। यावर तर तो सरदार अधिकच भडकला आणि तो घोड्यावरनं उतरला आणि येऊन सावळ्याबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून तयार झाला। हे पाहताच सावळ्याने पण आपली तलवार बाहेर काढली आणि तोही युद्धासाठी तयार झाला। तेवढ्यात सरदारांनी सांगितलं, अरे सावळ्या, वेडा आहेस का तू? अरे मीच शिवाजी महाराज आहे, तू ओळखलं नाहीस का मला? हे ऐकल्यानंतर मात्र सावळ्या थोडासा चपापला आणि खरोखरच तो सरदार म्हणजे शिवाजी महाराज होते। पण सावळ्याला काय, नियम पाळायचा एवढं माहिती। तेव्हा तो शिवाजी महाराजांना म्हणाला, महाराज, तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असले तरी जो नियम आहे तो नियमच आहे। तुम्ही शिवाजी महाराज असले तरी मी तुम्हाला आज सोडूचा नाही। यावर शिवाजी महाराज गालातल्या गालात हसले आणि ते तसेच परत फिरले। ती रात्र त्यांनी
त्या गडाखालच्याच एका गावात काढले आणि दुसऱ्या दिवशी ते गडावर हजर झाले. गडावर हजर झाल्यानंतर जेव्हा दरबार भरला त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे कोण रे तिकडे, जा कालचा जो शिपाई होता ना सावळ्या तांडेल त्याला बोलवा. तोपर्यंत ही सगळी बातमी त्या गडावरच्या सगळ्या लोकांना कळली होती. जो तो आपला कुजबुजत होता, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणारा हा सावळ्या तांडेल आता काय करतात त्याचं महाराज कोण जाणे. एवढी हिम्मत की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवावं, आता काय महाराज शिक्षा करतायत कोण जाणे. सावळ्या तांडेल शिवाजी महाराजांच्या समोर हजर झाला आणि तो बिचारा अपराधी मनानी मान खाली घालून उभा राहिला. शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं, सावळ्या काल तूच होतास ना पहाऱ्यावर गडाच्या बाहेर. सावळ्या मानेनीच हो म्हणाला. त्यावर ते म्हणाले, आता तुम्हाला ओळखलंस का की मीच शिवाजी महाराज म्हणून. सावळ्या पुन्हा मानेनी हो म्हणाला. त्यावर शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणाऱ्या सैनिकाला काय शिक्षा व्हायला पाहिजे असं तुला वाटतं. त्यावर सावळ्या तांडेलनी थोडीशी मान वरती करून त्यांना सांगितलं, महाराज तुम्हीच सांगितलेली गोष्ट आहे, तुम्ही एकदा का नियम घालून दिला की कोणीही आला तरी त्याच्यासाठी तो नियम बदलायचा नाही असंच तुम्ही सांगितलं होतं ना महाराज. मी त्याचप्रमाणे वागलो ना, पण तुम्ही आहे शिवाजी महाराज, तुम्हाला जे बराबर वाटेल ती शिक्षा द्या महाराज. मी तुम्हाला अडवलं ते चुकलंच माझं. यावर शिवाजी महाराज म्हणाले, नाही सावळ्या, उलट मला तुझा अभिमान आहे, तू जे केलंस ते योग्यच केलंस. प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी आले तरी सुद्धा त्यांनी सांगितलेल्या नियमामध्ये काहीही फेरबदल होणार नाही हा वस्तुपाठच तू सगळ्या लोकांना दाखवून दिलायस. आणि अरे भेड्या, तुला शिक्षा करण्याच्या ऐवजी मी तुला बक्षीस देणार आहे. असं म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातलं कडं काढलं आणि ते सावळ्याच्या हातात घातलं. सगळे लोक आश्चर्याने बघायला लागले आणि त्यांनी सावळ्याचं तर कौतुक केलंच, कारण त्यांनी त्याचं कर्तव्य उत्तम रीतीने बजावलं होतं. पण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं पण कौतुक केलं, कारण शिवाजी महाराजांनी जे नियम घालून दिले त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही हे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या वागण्यातनं सगळ्यांना दाखवून दिलं. मुलांनो, एक गोष्ट लक्षात आली का? आपल्याला एकदा काम दिलं, आपल्याला एकदा जबाबदारी दिली, एकदा नियम दिले की त्या नियमात काहीही झालं तरी फेरफार करायचा नाही, कारण ते नियम पाळणं आणि आपली कामगिरी उत्तमपणे चोखपणे पार पाडणं हेच खरं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. मग आता सावळ्या तांडेलप्रमाणे तुम्ही सुद्धा आपापली कामं चोख करणार की नाही? Sounding success.